नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आपली जी एक्झाम आहे EMVI RTO 2020, तर याची प्रीची तयारी आपण सुरू केलेली आहे. ऑलरेडी चॅनलवर खूप सारे व्हिडिओ जे आहेत या संबंधी दररोज जे आहे आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. तर आज आपण जे आहे पॉलिटी राज्यशास्त्राचं जे आहे तर ते अनालिसिस करत आहोत. कोणते टॉपिक आपल्याला यात करायचे आहे, तर यात आपण काही इम्पॉर्टंट टॉपिक करूया की जे परीक्षेत विचारले जातात. ठीक आहे, आता बघा, खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत क्लास लावावा का नाही लावावा, कारण की प्रत्येकाला वाटतं की चान्स जो आहे ही एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि ही सुवर्ण संधी एकाच वेळी येणार आहे, प्रत्येकाला वाटतं. तर बघा, क्लास लावण्याची खरंच गरज नाही प्री साठी तरी. ठीक आहे, जर तुम्हाला लावायचंच असेल तर मेन साठी लावा, पण प्री साठी क्लास लावण्याची काहीही गरज नाही. फक्त प्री मध्ये तुम्हाला हे जरी माहिती कळालं किंवा हे जरी तुम्ही थोडस अनालिसिस केलं की कोणते कोणते महत्वाचे टॉपिक आहे ते परफेक्ट केले, तरी तुमची प्री इझिली क्रॅक होणार आहे. ठीक आहे, आणि फोकस जो आहे तर तो तुमच्या मेन्सवर असला पाहिजे. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनालिसिस करणार आहोत जे आहे राज्यशास्त्राचं. म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की राज्यशास्त्रामध्ये कोणकोणते टॉपिक तुम्ही वाचले पाहिजे, त्याच्यात काय वाचायचं, कोणती पुस्तकं जी आहेत तर ती राज्यशास्त्राची आहे. तुम्हाला सांगतो की 101% लक्षात ठेवा, हेच टॉपिक आणि यांच्यातलेच क्वेश्चन येतील. थोडस लॉजिक लावलं, एका वर्षभराच्या संपूर्ण हालचाली पाहिल्या पॉलिटिक्सशी रिलेटेड, त्यांचा जर क्वेश्चनची मॅच केलं तर आपल्याला समजेल की कोणते घटक महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर आपण संपूर्ण पाहणार आहोत. आज फर्स्ट पार्ट पाहणार आहोत. सेकंड पार्ट मध्ये मी तुम्हाला आज चॅप्टरची नावं देणार आहे, पूर्णपणे कोणते कोणते चॅप्टर्स करायचे आहेत, मोस्ट IMP कोणता आहे, लेस IMP कोणता आहे, कोणत्यावर जास्त भर दिला जाईल. ठीक आहे, आज आपण चॅप्टर डिस्कस करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्यातले घटक सुद्धा एक्सप्लेन करेल की समजा एखादं चॅप्टर आहे तर त्या चॅप्टर मध्ये काय वाचायचं, समजा राष्ट्रपती आहे तर राष्ट्रपती मध्ये काय वाचायचं, कारण की खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, खूप सारे पुस्तक आहेत, मग ते कसे वाचायचे, काय करायचं, कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, तर त्या सर्व आपण पाहणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चॅप्टर्स देतो, ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवात केली असेल तर त्यांनी या सिक्वेन्स मध्ये जाऊ द्या. ठीक आहे, या जर सिक्वेन्स मध्ये तुम्ही गेले तर इझिली तुमचा राज्यशास्त्र लवकरात लवकर कव्हर होणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. ठीक आहे, माझं नाव आहे गणेश धनंजय मानकर, आय एम बी मेकॅनिकल ग्रॅज्युएट, आय हॅव 3 एक्सपिरियन्स इन टीचिंग अँड आय एम द एज्युकेटर ॲट अनअकॅडमी. तर अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर जे आहे पॉलिटी संदर्भात ज्या विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट थोड्या क्लिअर नसतील तर त्यांच्यासाठी पॉलिटीचे जे आहेत तर ते व्हिडिओ अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर बनवलेले आहे आणि हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. ठीक आहे, तर सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुम्ही यांना बघितलं आहे का कुठे, याला पाहिलं आहे का, याला पाहिलं आहे का? तुम्ही म्हणाल हा आम्ही पाहिला आहे, हा पिक्चर आहे 3 Idiots. तर याच्यावरून सांगायचं काय, एक छोटीशी स्टोरी आहे, ज्यांना स्टोरी ऐकण्यामध्ये रस नसेल ते थोडं 2-3 मिनिटं पुढे स्किप करू शकतात. ठीक आहे, मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो पॉलिटीवरून. पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे ना, हा या व्हायरस सारखा आहे. हा दोघी हातांनी काम करतो, जसं तो व्हायरस होता दोघी हातांनी लिहायचा, काम करायचा, वेळेच्या वेळी करायचा. तर पॉलिटी हा सब्जेक्ट व्हायरस सारखा आहे. मग व्हायरसला खुश करायचं असेल तर दोन प्रकारच्या व्यक्ती लागतात, एक असतं आपले रणछोडदास छाछडभाई आणि दुसरे आहे चतुर सिंग. ठीक आहे, हे दोन्ही प्रकारचे व्यक्ती लागतात. पॉलिटीमध्ये काही मुलांना काय वाटतं की काही मुलं म्हणतात की कन्सेप्ट लक्ष ठेवा, कन्सेप्ट, आणि काहींचा व्ह्यू पॉइंट वेगळा असतो की पाठांतर करा. तर बघा, याच्यावर एक सोल्युशन आहे की जर मी व्हायरसला पॉलिटी समजत असेल तर कन्सेप्ट म्हणजे आमिर खान आणि पाठांतर म्हणजे चतुर. तर पॉलिटीमध्ये काय असतं, तुम्हाला या दोघांचं कॉम्बिनेशन लागतं. तुम्ही म्हणाल असं कसं, ठीक असंच आहे, तुम्हाला या दोघांचं कॉम्बिनेशन लागतं. पॉलिटीमध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या डायरेक्ट पाठ कराव्या लागतात. जर विचारलं व्हॉट इज मशीन तर तुम्हाला सांगता मशीन एनिथिंग विच कॅन डू द इरोड्यू समेशन, पण असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे हे काय आहे, तर ही कलमं आहेत, ही घटना दुरुस्ती आहे,
वेगवेगळे शेड्यूल्स आहेत की 11व्या शेड्यूलमध्ये काय, 10व्या शेड्यूलमध्ये काय आहे, 51व्या कलममध्ये काय, 81व्या कलममध्ये काय, 91वी घटना दुरुस्ती काय, 44वी घटना दुरुस्ती काय आहे, हे विचारल्या क्षणी तुम्हाला एक चतुर सारखं भट 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 लगेच सांगता आलं पाहिजे हे. पण पॉलिटी हा सब्जेक्ट जो आहे वाटतो तेवढा सोपा नाही, दिसतो तेवढा अवघड नाही. समजून घ्या, पाठांतर करायचं, ज्या गोष्टी पाठांतर करायच्या आहेत त्या पाठांतरच कराव्या लागतील पॉलिटीमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर काही कन्सेप्ट समजून घ्याव्या लागतात. जर तुम्ही सुरुवातीला पाठांतर केलं काही गोष्टी आणि त्याच्यानंतर थोड्याशा कन्सेप्ट समजून घेतले की राष्ट्रपती कसे असतात, सुप्रीम कोर्टचं ज्युरिडिक्शन किती आहे, मग हे वेगवेगळ्या कलमांचा काय अर्थ घेऊ शकतो आपण, याच्यासाठी तुम्हाला थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर लागतात, ठीक आहे. परीक्षेत काही प्रश्न डायरेक्ट पाठांतरावर राहतात, सिम्पली विचारतात की जसं मागच्या वेळी विचारलं होतं कोणकोणत्या भाषा या शेड्यूल लँग्वेजेसमध्ये नाही, आता याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे, फक्त पाठ करायचे. पण क्वेश्चन होता एक, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कधी निलंबित होऊ शकतो, ही एक कन्सेप्ट होती. त्याच्यानंतर 1935च्या कायद्यावर मागच्या वेळी एक क्वेश्चन होता, त्यावेळी पण एक लॉजिक होतं, तर त्यावेळी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, पॉलिटीला पाठांतर आणि कन्सेप्ट या दोघांचं मिश्रण असलं पाहिजे, ठीक आहे. या दोघं असतील सॉरी तरच जे आहे, तर तुम्ही हा जी एक्झाम आहे याच्यावर 8 मार्काला क्वेश्चन येतो, तर हे सगळ्याच्या सगळे तुम्ही कव्हर करू शकता, ठीक आहे. छोटीशी स्टोरी होती, म्हणून तुम्हाला या दोन्हींचं मिश्रण बनावं लागेल, तुम्हाला रँचो पण बनावं लागेल आणि चतुर पण बनावं लागेल. का? कारण की आपल्या व्हायरसला आपल्याला खुश ठेवायचं, ठीक आहे. छोटीशी स्टोरी होती, म्हणजे याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल की पॉलिटी हा सब्जेक्ट काय आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहितीच नसेल, ज्यांनी कधी वाचलंच नसेल, त्यांच्यासाठी ही एक छोटीशी स्टोरी होती, म्हणजे त्यांना आयडिया येईल की नेमकं काय होतं, ठीक आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की ही स्टोरी कशी वाटली, ठीक आहे. तर सुरू करण्याआधी थोडासा अभ्यासक्रम विषयी पाहूया. तर 50 मार्क्सला GS येतो, 30 मार्कला आपली बुद्धिमापन येतं आणि 20ला आपलं इंजिनिअरिंगचं येतं. तर 50 मार्क हे फार महत्वाचे, कारण की इंजिनिअरिंगच्या सगळ्या मुलांचं वीक हेच 50 मार्क राहतात. रिझनिंग तर ते गेट वगैरेच्या अभ्यासामध्ये कव्हर होतं, इंजिनिअरिंग लेटेस्ट ट्रेड वाचून समजून शिक्षकांना विचारून मित्रांना विचारून होऊन जातं. GS चा थोडा सिलेबस स्कॅटर्ड आहे, याच्यामध्ये फार सारे सब्जेक्ट आहेत आणि त्यांची व्याप्ती फार मोठी आहे आणि इथंच मात खातात आणि म्हणून मुलं क्लास लावण्याच्या भानगडीत पडतात. क्लासमध्ये निव्वळ वेळ जाण्याचं काम आहे, क्लासेसवाले तुम्हाला निव्वळ वेळ करतायत ऍडच्या नावावर. ऍड येईल याच्यात काहीच हे नाही, ऍड येईल, पण क्लासेस लावण्याची सगळ्यांनाच गरज नाही, ठीक आहे. आपण आता फोर्थ लास्ट इयर तुम्ही डिप्लोमा कम्प्लीट केला असेल, काहींनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं असेल, तर आपला जे आहे तेवढा विकास झालेला आहे की आपण वाचून थोड्या गोष्टी समजून करू शकतो. आता ही वेळ नाही, ही वेळ नाही क्लास लावण्याची. आपण एवढे लहान नाही राहिलो क्लास लावण्यासाठी. आता 1वी 2वी 11वी 12वीचे पोरं नाही आपण क्लास लावण्यासाठी, ठीक आहे. आज युट्यूबवर सगळं मटेरियल अवेलेबल आहे, फक्त आज मी तुम्हाला ओळख करून देतो की कोणकोणते टॉपिक करायचे आहे. तुमच्याकडे पुस्तकं असतील, त्या पुस्तकातून तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, आणि नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट केला की सर मला ही कन्सेप्ट नाही समजलेली, मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल, कारण की मी प्रत्येक कमेंट जे आहे पर्सनली रीड करतो, ठीक आहे. तर 2017च्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं आहे की कोणत्या कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले होते. तर 2017 मूलभूत हक्कांवर एक क्वेश्चन होता आर्टिकल 21 वर, त्याच्यानंतर कलम 164 जे मंत्रिमंडळाशी संबंधित आहे, त्याच्यानंतर एक पुंछी आयोगावर प्रश्न आला होता, तो केंद्र आणि राज्य संबंधाती आहे. घटनेच्या निर्मितीवर आला होता की संविधान सभा ही कशी आहे, सॉरी संविधान सभाबाबत एक क्वेश्चन आला होता, घटनेची निर्मिती की संविधान सभेची रचना, ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे जो 1935च्या कायद्याविषयी प्रश्न होता तो याच्याविषयी होता, त्याच्यानंतर शेड्यूल लँग्वेजवर एक क्वेश्चन आला होता तो भाषेशी संबंधित होता, ग्रामसभेवर क्वेश्चन आला होता जो पंचायत राजचा होता, आणि एक अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया महाधिवक्ता यांच्यावर एक क्वेश्चन आला होता तो होता घटनात्मक संस्था. जवळपास 8 प्रश्न आले होते 8 मार्क्ससाठी. तर यावेळी मे बी पॉलिटीवर
सात आठ येऊ शकतात आणि पंचायतवर यावेळी दोन क्वेश्चन येण्याची जास्त शक्यता आहे थोडीशी. पंचायत राजवर तर एक तर आलेलाच आहे, एक तर येणारच आहे, पण अंदाज असा सांगतो की यावेळी दोन क्वेश्चन येतील पंचायत राजवरचे. आज आपण फक्त पॉलिटी याचंच कव्हर करणार आहे. तुमचे 6-7 जे मार्क्स असतील ते याच्यातनं आपल्याला घेऊन घ्यायचे, कारण की एवढे पण क्वेश्चनची पातळी अवघड नसते. ठीक आहे, तर ज्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ चालू केलेला आहे, तुम्ही म्हणाल 4-5 मिनिटं तर सरांनी अशीच आपची वेस्ट घेतली, तसं नाही, आता आपण डायरेक्ट सुरू करूया. तर त्याआधी तुम्हाला बुक लिस्ट हे महत्वाचं आहे. खूप साऱ्या मुलांनी बुक लिस्ट विषयी विचारलेलं आहे, त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मी. त्यामध्ये थोडीशी अपडेट तुम्हाला सांगायची आहे की बुक लिस्ट साठी दोन बुक करायचे आहेत आपल्याला. पंचायत राज साठी किशोर लवटे फक्त एवढंच पुस्तक करा. हा, त्याची नवीन ॲडिशन आली असेल ती करा, कारण की सध्या जे आहे पंचायत राजमध्ये थोडासा बदल महाविकास आघाडीने पण केलेला होता, त्याच्यानंतर फडणवीस सरकारने पण थोडासा बदल केलेला होता. तर तो बदल जर तुम्हाला लक्षात आला त्याच्यावर क्वेश्चन येईल. आणि मी तुम्हाला जे आहे मागे जे आहे म्हटलो होतो या पॉलिटीच्या याच्याविषयी की लक्ष्मीकांतचं मराठीमध्ये एक बुक आहे, हे के सागर पब्लिकेशनचं, तर हे करा. तर बघा, मागच्या वर्षी सरकारने खूप सारे चेंजेस केले विविध कायद्यांमध्ये, घटना दुरुस्तींमध्ये, तर त्याच्यामुळे हे जे एम लक्ष्मीकांत आहे ही 5वी ॲडिशन होती आपल्याकडे. आत्ताच मार्केट लेटेस्टमध्ये, म्हणजे व्हिडिओ बनवल्यानंतर त्याच्या हप्त्याभरानंतर जे आहे मी हे पुस्तक पाहिलं, इंडियन पॉलिटी. अजून मी घेतलं नाही, पाहिलं नाही, मी पाहिल तेव्हा त्याच्यावर नक्की एक व्हिडिओ बनवेल. तर ते सध्या इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे हे पॉलिटीचं पुस्तक, आणि हेच करा, कारण की याच्यात 6 नवीन चॅप्टर्स ऍड केलेले आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. जसं की याच्यामध्ये जे आहे, याच्यामध्ये जर बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टीमधल्या नाही आहे. जसं कलम 370 मध्ये बदल झाला, त्याच्यानंतर ओबीसींसाठी राष्ट्रीय आयोग आला, त्याच्यानंतर कॅबिनेट कमिटीजमध्ये काही बदल झालेला आहे. तर अशा काही गोष्टींमध्ये जे आहे तर ते बदल झालेला आहे. हे जुनं पुस्तक आहे, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही एका वेळी हे रीड करून घ्या. त्याच्यानंतर जे इंग्लिशचं पुस्तक असेल ते सुद्धा तुम्ही रीड करू शकतात, किंवा ज्या मुलांचं इंग्लिश व्यवस्थित आहे त्यांनी डायरेक्ट ही 6th ॲडिशनचं बुक घ्या आणि दुकानातून घेण्यापेक्षा अमेझॉनवरून घ्या, ते स्वस्त पडतं. ठीक आहे, तर तुम्हाला लक्ष्मीकांतचं करायचंय. पण कसं असतं, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे भाऊ बहीण ऑलरेडी MPSC ची तयारी करतायत, त्यांच्याकडे लक्ष्मीकांत नसतं दुसरं पुस्तक असतं. जसं की हे एक युनिक पब्लिकेशनचं एक पुस्तक येतं. तुमचे जर भाऊ बहिणी अभ्यास करत असतील त्यांना माहिती असेल तुकाराम जाधव सरांचं हे युनिक पब्लिकेशनचं पुस्तक आहे. हे पण व्यवस्थित आहे, हे पण छान आहे. याची जर नवीन आवृत्ती वगैरे काही असेल तर तुम्ही घेऊन घ्या. आणि आज जे मी पॉईंट सांगणार आहे ते पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा आणि तुमच्याकडे जे रिस्पेक्टिव्ह बुक असेल त्याच्यातनं वाचून नोट्स काढून आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आणि अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर लेक्चर आहे, ते एका वेळी बघून घ्या. ठीक आहे, तर हे दोन बुक घ्या, मे बी लेटेस्ट ॲडिशनच्याच घ्या, कारण की सध्या फार डायनॅमिक कंडिशन चालू आहे, नवीन नवीन चेंजेस दिवसेंदिवस होत राहतात. ठीक आहे, बुक लिस्ट आता सुरू करूया. तर हे सर्व टॉपिक आहे, स्क्रीनशॉट आत्ताच काढून घ्या, लिहिण्यापेक्षा स्क्रीनशॉट काढून घ्या, तो सेव्ह करून ठेवा. तुमच्या गुगल कीप कुठेतरी तुम्ही सेव्ह करत असाल तर करा, फोल्डरमध्ये EMVI नावाचं फोल्डर बनवा मोबाईलमध्ये आणि त्याच्यामध्ये सेव्ह करा. तुम्हाला हे सर्व टॉपिक करायचे आहे. इकडं दिलेलं आहे ब्ल्यू कलरमध्ये, मूलभूत हक्क, घटना दुरुस्ती, राष्ट्रपती आणि वाणी, हे एक पार्ट करायचं. दुसरं आहे घटनेची निर्मिती, संसद, घटनात्मक संस्था, उच्च न्यायालय, हा रेड कलरवाला. ऑरेंज कलरवाला सर्वोच्च न्यायालय, पक्षांतर विरोधी कायदा, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, आणि लास्टचं आहे नागरिकत्व, CBI, अभिजात भाषा आणि लोकपाल. हे सर्व टॉपिक करायचे. तुम्ही म्हणाल यांना तुम्ही असं वेगवेगळं का दिलं नाव? ठीक आहे, म्हणजे 4 × 4 = 8, 4 × 3 = 12, 4 × 16 = 16 टॉपिक्स आपण चूज केलेले आहेत. तुम्ही म्हणाल आता हे सर्वच्या सर्व करायचे का? तर नाही, याचा थोडासा मी जे आहे तर ते एक पॅटर्न तयार केलेला आहे, तो पॅटर्न समजून घ्या. इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर पॉलिटी, पहिले आहे 4-स्टार टॉपिक्स. 4 स्टार म्हणजे अत्यंत इम्पॉर्टंट. तुम्ही जर आज बुक वाचायला सुरुवात केली
तर सिक्वेन्स जो आहे मी तुम्हाला देतो, या सिक्वेन्सने रीड करायचे. सर्वात आधी हे चार टॉपिक रीड करायचे. मूलभूत हक्क फार मोठं चॅप्टर आहे, ते आज तुम्ही रीड करून टाका. घटना दुरुस्ती, राष्ट्रपती आणि बाणी. बघा, एकाच दिवसात सगळं रीड नका करू. एका दिवसात एक एक टॉपिक, म्हणजे एक एक जे चॅप्टर आहे हे रीड करा. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणते महत्त्वाचे टॉपिक आहे ते व्यवस्थित करा, पण सर्व वाचून ठेवा. इंग्लिशमध्ये म्हण आहे एव्हरी समथिंग अबाउट एव्हरीथिंग, म्हणजे सगळ्या गोष्टींविषयी तुम्हाला थोडं थोडं माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून काय करा की सुरुवातीला हे जे चॅप्टर्स आहेत हे चारींमधले व्यवस्थित वाचा. ठीक आहे, मूलभूत हक्क एका दिवशी, घटना दुरुस्ती, राष्ट्रपती आणि वाणी हे वाचून टाकायचे. हे 4 स्टार आहे. ठीक आहे, म्हणजे अत्यंत IMP आहे. पुढे आता याच्यानंतर जे महत्वाचे टॉपिक्स आहेत 3 स्टारवाले, म्हणजे ते थोडेसे कमी आहे. पहिले ते करायचे 4 स्टारवाले, त्याच्यानंतर 3 स्टारवाले करायचे. मग 3 स्टारमध्ये आहे कॉन्स्टिट्यूशन कसं तयार झालं आपलं, म्हणजे घटनेची निर्मिती. त्याच्यानंतर पार्लमेंट कसं आहे, विविध घटनात्मक संस्था आहेत, CBI आहे, सॉरी CBI नाही आहे, निवडणूक आयोग आहे, UPSC आहे, MPSC आहे, वित्त आयोग आहे. ठीक आहे, ते करायचे. आणि हायकोर्ट करायचं. हायकोर्टमध्ये बॉम्बे हायकोर्ट हे महत्वाचं आहे. हे 3 स्टार. 2 स्टारमध्ये सर्वोच्च न्यायालय. तुम्ही म्हणाल सर्वोच्च न्यायालय तर वरती असतं. बघा, ही राज्य लेवलची एक्झाम आहे, म्हणून याच्यावर उच्च न्यायालयावर जास्त प्रश्न येऊ शकतात ॲज कम्पेअर टू सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट हे 2 स्टारवर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पक्षांतर विरोधी कायदा. बघा, कर्नाटकमध्ये मागच्या वर्षी काही राजकीय घडामोडी झाल्या. महाराष्ट्रात जे आहे आमदार या पक्षातनं त्या पक्ष, त्या पक्षातून या पक्षात येणं जाणं करायचे. मग आयोग क्वेश्चन विचारू शकतो पक्षांतर्गत विरोधी कायद्यावर. ठीक आहे, राज्यपाल. सध्या तर महाराष्ट्राच्या लोकांना राज्यपालची जास्तच माहिती मिळायला लागली आहे, कारण की न्यूजमध्ये राज्यपालच राहतात. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे गोष्टी तर राहतात. म्हणूनच यांच्यावर क्वेश्चन तर येणारच आहे, कारण की पूर्ण महिन्याभर याच्यावरच चर्चा होती. तर हे 2nd स्टार. आणि शेवटी, म्हणजे जर वेळ असेल तर वाचा, एवढे काही हे नाही. ठीक आहे, याच्यामध्ये आहे सिटीजनशिप. आता बघा, नवीन गव्हर्नमेंटने बिल आणलं CAA, NRC. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो नागरिकत्वावर. पण असे कॉन्ट्रोवर्शियल थोडे आयोग टाकत नाही असं अनुभव आहे. CBI आहे, CBI ची रचना कशी आहे ते वाचा. अभिजात भाषा. अभिजात भाषा, अधिकृत भाषा, अनुसूचित भाषा या 3 वेगवेगळ्या टर्म आहेत, एवढं समजून घ्या. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी जी आहे तर ती पुन्हा जोरावर आलेली आहे. म्हणूनच अभिजात भाषेविषयी चर्चा येऊ शकते. त्याच्यानंतर लोकपाल, नवीनच भारताचे एक नवीन लोकपाल नियुक्त झालेले आहेत, त्यांच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले. आता हे युनिट जे आहे, तुमच्याकडे जे पण रिस्पेक्टिव्ह पुस्तक असेल त्याच्यामधून वाचा. ठीक आहे, आधी वाचून घ्या. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे आहे मी तुम्हाला काही जे आहे घटक सांगतो. हे पुस्तक आहे किंवा हे पुस्तक आहे पॉलिटीचं, हे वाचू शकतात. मी ऑलरेडी काही जे पॉईंट्स आहेत तर ते याच्यात काढून ठेवलेले आहेत नोटबुकमध्ये, की मूलभूत हक्कांमध्ये काय वाचायचं आहे, घटना दुरुस्तीमध्ये, राष्ट्रपतीमध्ये, आणीबाणीमध्ये. तर हे सर्व टॉपिक्स ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत. तुम्ही आज हे वाचून घ्या लवकरात लवकर. पुढचा व्हिडिओ जेव्हा येईल तर तुम्हाला स्पेसिफिकली समजून जाणार आहे की किती टॉपिक आहे, किती वास्ट आहे. मी तुमचा तो सिलेबस आणखी कमी करून देणार आहे. ठीक आहे, तर आपला हा एक अंदाज आहे. बघा, या जगात असं म्हणतात की कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही, परफेक्शन नाही, पण परफेक्शन इज अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. तर आपण थोडंसं अंदाज लावून करण्याचा तर प्रयत्न तर नक्कीच करू शकतो, पण मे बी काही क्वेश्चन याच्या पलीकडचे पण येऊ शकतात, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपण तयार राहिलं पाहिजे. पण जर तुम्ही आजच हा अभ्यास सुरू करत असाल तर मी तुम्हाला एक दिशा दिलेली आहे, याच्या पद्धतीने अभ्यास करा. आणि दररोज पॉलिटीचा हे जे नवीन चॅप्टर्स आहेत तर ते एका दिवसातच संपवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.